समर्पण और सेवा भावना से समाज के व राष्ट्र के लिए किया गया संगठन भविष्य में भ्रष्टाचार मुक्त हो, ये तो संभव नहीं है। कुछ ऐसा ही आक्षेप मशहूर संस्था श्री शिवाजी संस्था में हो रहा है। ऐसा कहना संस्था के ही सदस्य द्वारा सरेआम कहा जा रहा है। अमरावती के श्रमिक पत्रकार भवन में दिनांक 2 जून को आयोजित एक पत्रकार परिषद में संस्था के ही भालचंद्र गोंगड़े ने आक्षेप लगाते न्याय न मिलने पर आत्मदाह की चेतावनी दी है। हम अपनी ओर से कुछ कहे इसके बजाय प्रेस कॉन्फ्रेंस व भालचंद्र गोंगड़े उवाच ज्यों का त्यों प्रस्तुत करते हैं। समाचार संकलन अशोक भाई जोशी। अमरावती की सुप्रसिद्ध संस्था सीए द्वारा दिनांक 3 जून को स्टेट स्टूडेंट का मेलावा सीए भवन में आयोजित किया गया। प्रस्तुत है वहीं का छायांकन। समाचार संकलन अशोक भाई जोशी। कक्षा 10वीं का रिजल्ट दिनांक 2 जून को घोषित हुआ, जिसकी संपूर्ण जानकारी देने माध्यमिक बोर्ड में एक पत्रकार परिषद का आयोजन दिनांक 2 जून को माध्यमिक बोर्ड भवन के सभागृह में किया गया। समाचार संकलन अशोक भाई जोशी। शिक्षण मंत्री डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या व जांभेकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। माझ्या गाव्या बाजूला मराठा महासंघाचे कोषाध्यक्ष अशोकरावजी गुरुले बसलेले आणि माझ्या उजव्या बाजूला मराठा महासंघाचे अध्यक्ष सुधाकरराव काळे बसलेले। ही प्रेस कॉन्फरन्स मी कशासाठी बोलू नये त्याच्याबद्दल मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो। एक बुलढाण्याची बाई आहे, MBBS झाली। त्या बाईकडनं 2013 साली 5-5 असे 2 लाख 5-5 2 टप्प्यात 10 लाख त्या बाईने आपल्या सासऱ्याचं 2 एकर शेत विकून त्या शिवाजी संस्थेच्या घशात घातले। आम लोग प्रॉमिस की ही विल गेट जॉब देअर बट स्टील शी इज सफरिंग। आणि ती 2 वर्षाच्या मुलाचं 5 दिवसापासून इतक्या कळकुणामध्ये शिवाजीच्या गेटवर बसली आहे। शिवाजीचे कुठंच पदाधिकारी तिच्याकडे पाहत तयार नाही आहे। ACमध्ये जातात आणि ACमधून ताची खाली घेत नाही आणि अयशस्वी आहे शिवाजी सोसायटीमध्ये। राजकारणाचा अड्डा झालेला आहे। मेडिकल कॉलेजमध्ये 100 कोटीचा बांधकामाचा भ्रष्टाचार आहे, तो आपण नंतर करू, पुढच्या टप्प्यात करू, आता नाही करणार। कारण उदय सावंत ज्या दिवशी उद्घाटनाला आले त्या दिवशी पाऊस आला होता अर्धा तास, त्या दिवशी वरून पाणी टप्पत होतो अंगावर। म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं, अजून निकृष्ट दर्जाचे 3-4 पुरावे तुम्ही जर माझ्यासोबत आले तुम्ही आताच्या आता देतो। 1/2 किलोमीटरची नाली शांतानगर म्हणून त्याच्यासमोर जे आरएमओचे रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसरचे लेडीज हॉस्टेलच्या बाजूला जे कन्स्ट्रक्शन चालू आहे अतिशय दिसतो। आता तुम्ही जाऊ शकता, यांनी एक जर लाथ मारली ना त्या भिंतीला त्या स्क्वेअरच्या मीटर तो पडतात। पाणी नाही उन्हाळ्यानं पाणी नाही, पाण्याशिवाय बांधकाम चालू आहे शिवाजी सुद्धा। इतके पुरवाय मजो हे बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये पावती आहे। बुलढाणा डिस्ट्रिक्टमधून ही पावती आहे। अशा 50 पावत्या आता मजूर येणार। आजची प्रेस झाली आणि हे प्रेस व्हायरल झालं तर 50 पावत्या 50 झाल्याचे 10 लाख मल्टिप्लाय करून घ्या। 10 लाख फक्त बुलढाणा जिल्हा, वाशिम, अकोला, यवतमाळ हे मल्टिप्लाय करत जा तुम्ही किती कोटीचा भ्रष्टाचार आहे यांचा। आता त्यांचं म्हणणं आहे की महादेवराव भुईवर आणि शेळके साहेबांनी 10 लाख घेतले, 10 लाख त्यांची पावती सुद्धा घेतली म्हणजे त्यांनी सुद्धा नाही घेऊन राईट।
ते संस्थेत जमा केले, संस्थेनी संस्थेनी इमारत बांधली, नाही ते पैसे काही बाहेर सावर जोड नाही, हर्षवर्धन जोड नाही आहे किंवा शिर्के जवळ नाही, कोणी प्रॉब्लेम नाही. आता हर्षवर्धन साहेब यांची पंधरा मी करू लागले की 2013 साली त्यांनी घेतलं घेतलं ते दोघंही कौतुक करतात इथं बोलवत होते, पण त्यांनी स्वतःसाठी नाही घेतलं ना, त्यांनी संस्थेत जमा केले, भाव काय दिलं की मी कन्स्ट्रक्शन केलं, की मी केलं कन्स्ट्रक्शन मागच्या वर्षी केलं ना, मग त्या बाईला तसं तुम्ही नाकार. आता तिला 8 दिवसात न्याय नाही दिला तर मी भाऊसाहेबाच्या पुतळ्यासमोर आत्मदहन करतो. ती बाई सिरियस आहे माहिती का, 5 दिवस आहे आणि लेकरू आहे 2 वर्षात, त्या लेकराला काल मी PDMC मध्ये ऍडमिट केलं. थोडा पॉज घेतो, मला जरा 2-3 लोकांचे आभार मानायचे. मी जेव्हा रंगत त्या मुलात मी बेंगॉलला भेट दिली, तिथे शिक्षक आघाडी आप वगैरे ते तेलंगणा समिती सोडून होते, मी जेव्हा तिकडे त्यावेळेस मुलांची सिरियस होती करते आणि लेडीज पोलीस नव्हतं, मी सिटी सरांना फोन लावतो, लेडीज सरांना मी त्यांचे आभार मानण्यासाठी बोलतो. तर त्यांनी इमिजिएट ग्रुप कमांड म्हणजे सिटी ऑफिस म्हणून आणि गाडी म्हणून एक प्लॅन पाठवली आणि 10 मिनिटांनी लेडीज पोलीस म्हणाली जी रात्रभर होती, म्हणून पहिल्यांदा सर्वप्रथम सिटी सरांचे आभार. मग त्या मुलाला माझ्या कारमध्ये घेऊन आणि त्या आजोबाला घेऊन मी PDMC मध्ये गेलो अमृतसर. त्या ठिकाणी गेलेला डॉक्टर होते, मी AT सरांना फोन लावला, डीन ते आउट ऑफ स्टेशन होते, तर त्यांनी 10 मिनिटात बेडिटेशन आणि 4 डॉक्टरची टीम पाठवली दाबवतो आणि ॲडमिट करून घेतला आणि 7 वाजता त्या मुलाला संग्रामपूरला पाठवतो, म्हणून त्यांचे सुद्धा आभार. आणि योगेशचे आभार याच्यासाठी की रात्री 11 वाजता फोन केला की आय वॉन्ट टू हेड प्रेस कॉन्फरन्स ॲट मॉर्निंग ऑफ नून ॲट नून, तर त्यांनी तात्पुरतं प्रिस्पॉन्स देऊन मला फोन पे पैसे पे केले, सर्व व्यवस्थित झालं. म्हणून या तिघांचे पर्यंत आभार. आता राहिला मुद्दा, आता सोसायटीला मी 5 ऑप्शन देऊ, तुमचे 5 ऑप्शन. एक तर पहिल्यांदा नोकरी द्या, ते प्रोसेसमध्ये बसत नाही तर CHBO ठेवा, तात्पुरत्या स्वरूपाची द्या, हा दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन, एक तर त्यांची 2 एकर जमीन इरिगेटेड ते परत करा, तिसरा ऑप्शन. चौथा ऑप्शन, तुम्ही इमारत बांधली ना जागा करून तर 10x10 रूम द्या तिला अध्यक्षाच्या बाजूला. आणि 5वा ऑप्शन, 5 क्वार्टर वगैरे तुम्हाला माझं क्वार्टर माहिती तरी बोलून 5 क्वार्टर खाली, त्यापैकी 1 क्वार्टर. 5 ऑप्शन आहे ना, 5 ऑप्शनपैकी 1 नाही तुम्ही अन्याय करू नाही करू शकत, एका बाईवरचं महिला महिलावर नाही करू शकत. 5 ऑप्शन आहे ना, एक तर 10 लाख व्याजा सगळं परत करा. हे 10 लाख रुपये केव्हा दिली होती या बाईने? महाराष्ट्र बँकेतून 24/1/2013 5 लाख 2013 28 जानेवारी 2013 अरे बाबा, शेतकरी गरीब माणूस असे जितके 10 लाख काय बोलत बा, संस्थेत जेव्हा जागा निघत त्यावेळेस मला नोकरी दिली. बरं, हे एक नीता भांबरेचं पत्र आहे, आला क्वेश्चन. असे माहिती आहे का, असे 500 रुपये मीटिंग मध्ये काँग्रेस आहे. 2013 नंतर अनेकदा जागा निघाल्या असतील, अनेकदा पदाभरती झाली असेल, 2023 मध्ये त्यांना का जागा आता तुम्हाला सांगेल. बस आता पुढच्या वेळेला ॲडमिट निघून दिसते, मग 1 वर्ष झाली, मग पुन्हा ते बाई भेटते संग्राम करून येते, पैसे किती लागतात तुम्ही कॅल्क्युलेट करा, मग पुन्हा आश्वासन भेटते. हायकोर्ट असतो, हायकोर्ट
सुप्रीम कोर्टात 30-30 वर्ष लोक सळतात. आपलं शुभ नाव? नमस्कार, भालचंद्र घोंगडे. शिवाजी शिक्षण संस्था में से रिटायर्ड हुआ हूँ और शिवाजी शिक्षण संस्था में जो भ्रष्टाचार चल रहा है उसके खिलाफ आज मेरी प्रेस कॉन्फ्रेंस तय हुई है. एक महिला से और एक सीनियर सिटीजन से जो पास्कार है उससे शिवाजी सोसाइटी ने 10 लाख लेके भी उनको नौकरी नहीं दी. ये 2013 का मामला है और 2013 से वो MBBS लड़की है उसको अपॉइंटमेंट नहीं दिया है. और ये होने के बाद भी संस्था के अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख अभी ये बात कर रहे कि ये पैसे शेड़के पहले पूर्व अध्यक्ष शेड़के साहब ने लिए थे. शेड़के साहब ने लिए थे ये बिल्कुल मंजूर है लेकिन उन्होंने खुद के लिए नहीं लिए, वो उन्होंने संस्था के लिए और संस्था ने उनको पावती दी है. और पावती देने के बाद में उसमें से बिल्डिंग बनाई है उसका प्रूफ मेरे पास है. 5 लाख महाराष्ट्र बैंक, 5 लाख महाराष्ट्र बैंक थ्रू ये 10 लाख संस्था को दिए इमारत नहीं दे करके उसकी बिल्डिंग ही बनी है. ये भाई को अगर न्याय नहीं दिया तो 8 दिन की मुदत में शिवाजी संस्था को देता हूँ और अगर 8 दिन में उनको न्याय नहीं दिया तो मैं शिक्षण मर से भाऊ साहेब देशमुख इनके पुतले के सामने या नेताजी सुभाष चंद्र बोस इनके पुतले के सामने मैं आत्मदहन करने वाला हूँ.